बुधवार को है उपचुनाव को लेकर राष्ट्रीय ओबीसी महासंघ की राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाड़े ने अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि इस चुनाव में सभी पक्षों ने ओबीसी की जगह ओबीसी को ही देने का तय किया था, इसीलिए चुनाव में ओबीसी के विरुद्ध में ओबीसी ऐसी लड़त हुई। मगर भविष्य में अगर केंद्र सरकार ने ओबीसी राजकीय आरक्षण पर कोई निर्णय नहीं लिया तो आगामी चुनाव में ओबीसी के सामने ओपन उम्मीदवार रहेगा और इसके सामने ओबीसी उम्मीदवार टिक नहीं पाएगा। ये बघा कि 4 मार्च 2021 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर या ओबीसी च्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा फार चव्हाट्यावरती आलेला होता। सर्वच राजकीय पक्षांनी तो मुद्दा आपापल्या अजेंडावरती घेतला होता। तेव्हा मार्च महिन्यापासून आतापर्यंत आम्ही सतत संघर्ष केला आणि ओबीसीचं आरक्षण कायम राहावं याच्याकरता राष्ट्रीय ओबीसी महासंघांनी वेळोवेळी निदर्शने धरणे निवेदने देऊन प्रयत्न केला, परंतु सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यामुळे आणि एवढ्या कमी कालावधीमध्ये ते आरक्षण टिकवता येणार नाही म्हणून ओबीसींच्या आरक्षणाशिवाय ह्या निवडणुका पार पडल्या। परंतु राष्ट्रीय ओबीसी महासंघाची सातत्याने जी मागणी होती त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी शब्द दिला होता की या ओबीसींच्या जागांवर आम्ही ओबीसीच उमेदवार देऊ, दुसऱ्यांना तिकीट देणार नाही। त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये ओबीसी वर्सेस ओबीसी अशी लढत झाली आणि प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळेल की ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या पक्षाची सत्ता होती त्या पक्षांनी ते टिकवून ठेवली आहे, त्याच्यामुळे थोडी वाढ झालेली आहे। नागपूरमधलं जर आपण उदाहरण घेतलं तर नागपूरमध्ये यापूर्वीसुद्धा काँग्रेसची सत्ता होती, या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेसचेच उमेदवार सर्वात जास्त निवडून आले, अपेक्षित जागा वाढल्यासुद्धा। हे काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांनी सामूहिकपणे काम केल्यामुळे मिळालेलं यश आहे।